रुताईनी नाश्ता कर। काय झालं, तुझं काही हरवलंय का? हो म्हणजे ते नाही, माझे ना पैंजण हरवले। मी मदत करू का शोधायला? नाही नको नको, मी शोधते। नको तू जा, तुला वर्कशॉप वर जायचं होतं ना? नाही अगं, माझं जाण्याचं अजून ठरलेलं नाहीये। बर, मुकुंदा कुठे? ते बाहेर आहेत, त्यांना पाठवू का? नाही नाही पाठवते तुझ्या। नाही नको ग, नको, मी शोधेन मदत। नाही नको, तू जा, मी शोधेन। चक्क माझा फोन कट केलास मगाशी का? अगं तू रडतीयस का? काय झालं बाई रडायला? तुम्ही दिलेले पैसे ना चोरीला गेले। काय कर्म माझं असे कसे चोरीला गेले? नाही म्हणजे वाईट झालं ग। बर मला सांग की प्रांजल वर्कशॉपला गेलीये का? नाही अजून, घरातच आहे, बहुधा जाणारच नाहीये। हो का? बर मला सांग की काल रात्री प्रांजल तिच्या खोलीतच होती का? मध्यरात्रीपर्यंत वरांड्यातच होती। हो का? मग ती तिच्या खोलीत कधी गेली ग? काय हो, तुमचं काय चाललंय? माझे इथे पैसे चोरीला गेलेत, तुम्ही त्याबद्दल काही विचारत नाहीये आणि फक्त प्रांजल बद्दल चौकशी करताय। अगं मग त्याला मी काय करू? मी तुला आधीच म्हणाले होते तुझे पैसे माझ्याकडे सुरक्षित राहतील म्हणून। तर तू काय म्हणालीस? आमच्या चिटणवीसांकडचे लोक चोर नाहीयेत म्हणून म्हणाली होतीस ना? मग भोग आपल्या कर्माची फळ। बाई बाई बाई, काहीतरी गडबड आहे हा? भैरव म्हणाल्याप्रमाणे काल रात्री राया उशिरापर्यंत जागा होता आणि बाहेर जायला निघाला होता आणि तिकडे प्रांजल तीही रात्री जागी होती आणि उशिरापर्यंत वरांड्यात होती। आज रायाला घराबाहेर जायचंय आणि प्रांजलही अचानक वर्कशॉपला जायचंय। नाही 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 नाही, नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय। आणि आता ऋता म्हणाल्याप्रमाणे ऋताचे पैसे चोरीला गेले, असे कसे चोरीला गेले? याचा अर्थ ऋताकडे पैसे आहेत हे त्यांच्याकडे कोणाला तरी माहिती होत। आता एवढे पैसे तिला कोण देणार? तर मी, म्हणजे मी तिला पैसे दिलेत हेही कोणाला तरी माहिती होत। नक्कीच नक्कीच तिच्या घरच्या लोकांनीच हे पैसे चोरले असणार। बाई 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 बाई, हा राया इथे घरजावई बनायला आलाय का मला उल्लू बनवायला आलाय? उगीच बिचाऱ्या भैरवला दुखावलं। बाई 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 बाई, आता पुन्हा त्या भैरवला विश्वासात घ्या।